सबस्क्राइब करा मराठी किचन चॅनलला आणि बेल बटणावर क्लिक करा नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये. आज नेहमीच्या पदार्थांची रेसिपी शेअर न करता नुकत्याच झालेल्या आमच्या अक्कलकोट जवळच्या शेतातला हुरडा पार्टीचा अनुभव तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. हुरडा म्हणजेच कोवळी ज्वारी. हुरड्यासाठी खास वेगळ्या प्रकारची ज्वारी यासाठी पेरली जाते. साधारण जानेवारी फेब्रुवारी दरम्यान शेतात ज्वारी यायला सुरुवात होते. ज्वारीची कणसं भरत आली की कोवळी असतानाच ती काढली जातात. हुरड्यासाठी ज्वारीची कणसे निवडून त्यांना लांब दांडी ठेवली जाते. हुरडा भाजण्यासाठी शेतातच मोकळ्या जागी खड्डा करून त्यात गोवऱ्या घालून शेकोटी पेटवली जाते. गोवऱ्यांचा चांगला आर म्हणजे निखारे पडल्यावर त्यात ही ज्वारीची कणसे घालून भाजली जातात. लांब दांड्यांमुळे कणसं पकडायला सोपी पडतात आणि हुरडा भाजताना हाताला चटके बसत नाहीत. अशा प्रकारे कणीस गरम असतानाच दोन्ही हातांनी चोळून हुरडा काढला जातो. आवडीनुसार शेंगादाण्याची चटणी, लसणाची चटणी, गुळ, खोबरे, फरसाण यांच्यासोबत हा हुरडा खाल्ला जातो. आजकाल बाजारात प्लास्टिक पिशव्यांमध्ये देखील हुरडा मिळतो, पण शेतावर जाऊन थंडीच्या दिवसात गरम गरम कोवळा दाणेदार हुरडा खाण्याची मजा काही औरच. हुरडा खाण्याचा हा अनुभव तुम्ही देखील जरूर घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील हुरडा आवडत असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.